कल्याण पूर्व परिसरातील कल्याण विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट धनराज चिमोटे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते, मात्र महापालिकेने त्यांची दखल घेतल्यामुळे त्यांनी उपोषण सोडले. या उपोषणामुळे कल्याण पूर्व सिद्धार्थनगर ते कल्याण पश्चिम दीपक हॉटेल पर्यंत उड्डाण पूल तसेच घरांना व खोल्यांना दुरुस्ती बाबत परवानगी देणे, दोन कुटुंबातील घरांमध्ये शौचालय तोडल्याबाबत तसेच बॅनर्सवरील बंदी उठवणे, पवन ऍडव्हर्टायझिंगचा करार रद्द करणे या सर्व विकास कामांसाठी त्यांनी उपोषण केले होते. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी क चे श्रीकांत मुंडे धनराज चिमोटे आणि इतर सहकाऱ्यांची दखल घेतल्यामुळे हे उपोषण सोडले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आमरण उपोषणाच्यासाठी बसलो होतो. आपले आयुक्त साहेब यांनी माझ्या विविध मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं पत्र मला आता म्हणजे आयुक्त साहेबांच्या मार्फत श्री मुंडे साहेबांनी मला दिलेलं आहे. ह्या कामी मला डॉक्टर राजूराम साहेबांनी मदत केली आणि माननीय नरेंद्रजी पवार आमदार साहेब यांनी मला या कामी मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळेच आज आमच्या ह्या मागण्या मान्य झालेल्या आहेत.